अकोट तालुक्यातील बोर्डे येथील घोगा नाल्यामधून गेल्या कित्येक दिवसांपासून बोर्डे शिवपूर येथील ट्रॅक्टरधारक विना परवाना विना रॉयल्टी चोरीची रीती अवैधरित्या काढून विक्री करत आहे. मुख्य म्हणजे पोलीस पाटील प्रकाश वासुदेव उगले या गावातीलच आहे, मात्र या अवैध रीती उपसा करण्यासाठी पोलीस पाटील यांनी रोख दिला नाही. दरम्यान गावातील ग्रामस्थ देवानंद खिरकर यांनी याबाबत तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांना वेळोवेळी माहिती दिली. त्यांची दखल बोर्डीचे तलाठी खामकर यांनी घेऊन रात्रीला पाडत ठेवत दिनांक 9 मार्च रोजी दुर्गामाता चौक महल्ले यांच्या घराजवळ शिवपूर मनीष अनिल बोंद्रे यांच्या अवैध रीतीचा ट्रॅक्टर पकडला होता व त्यावेळेचे तहसीलदार साहेब यांना फोनद्वारे माहिती दिली असता तहसीलदार साहेब यांनी नायब तहसीलदार गुरव यांना बोर्डीला पाठवले होते. नायब तहसीलदार गुरव तलाठी व ट्रॅक्टर मालक यांनी जागेवरच पंचनामा केला होता. त्या पंचनाम्यावर तलाठी ट्रॅक्टर मालक बोर्डीचे पोलीस पाटील उगले यांच्या सह्या आहेत व त्याचवेळेस सदर रीतीचा ट्रक बोर्डीचे पोलीस पाटील उगले यांच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र ट्रॅक्टर व मालक पोलीस पाटील यांचे मधुर संबंध असल्या कारणाने त्याच दिवशी पोलीस पाटील उगले यांनी रात्री 12:30 रेतीचा ट्रॅक्टरचे बोद्रे यांच्या ताब्यात दिली. तरी आजपर्यंत सुद्धा ट्रॅक्टर मालक किंवा पोलीस पाटील यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. आणखी बोर्डी येथील एका रेतीच्या प्रकरणात 4 ब्रास रेती तलाठी तेलवोटे यांनी जप्त केली होती व सदर रेतीसाठी पोलीस पाटील यांच्या सुपूर्तनाम्यावर सोडण्यात आला होता. त्या रेतीमधील दंड न भरता त्या मालकाने रेतीसुद्धा स्पॉटवर चोरून नेल्याचे तक्रार निवेदनात म्हटले आहे. वेळेसुद्धा पोलीस पाटील यांनी तहसीलदार आकोट यांना कुठलीही माहिती दिली नव्हती व रेती चोरी जाण्यास पोलीस पाटील हेच कारणीभूत आहे असेही म्हटले आहे. यावेळी रमेश देवानंद यांनी दिलेली प्रतिक्रिया. मी बोर्डी येथील देवानंद रमेश खेट माझ्या गावात दिनांक 9/3/2020 तलाठी खामकर यांनी मनीष अनिल बोंद्रे शिवपूर यांचा रेतीचा ट्रॅक्टर रात्री 1 वाजता पकडून ट्रॅक्टर गुरव साहेबांनी तलाठी खामकर यांनी पोलीस पाटील प्रकाश वासुदेव उगले बोर्ड यांच्या ताब्यात दिले. गुरव साहेब व तलाठी हे अकोटला निघून गेले असता रात्री 2:30 त्याच दिवशी पोलीस पाटील प्रकाश उगले यांनी सदर बोंद्रे यांचा ट्रॅक्टर सोडून बोंद्रे यांच्या ताब्यात दिला. तरी 9/3/2020 पोलीस पाटील व ट्रॅक्टर यांच्यावर आजपर्यंतही कारवाई झालेली नाही. तरी याआधीसुद्धा एका प्रकरणात बोर्डीच्या 4 ब्रासची जप्त करण्यात आली होती. ती रेतीसुद्धा पोलीस पाटील उगले यांच्या ताब्यात देण्यात आली होती. ती रेतीसुद्धा दंड न भरता 4 वर्षापासून रेती चोरी केली. तरी 4 वर्षापासून पोलीस पाटील उगले यांनी अद्यापपर्यंत आपण तहसीलला कळविले नाही. करिता पोलीस पाटील प्रकाश वासुदेव उगले यांच्यावर निलंबनाची कारवाई करिता मी उपविभागीय अधिकारी तहसीलदार कलेक्टर वाची भाऊ कडू पालकमंत्री यांच्याकडे तक्रार दिली आहे. माझं हेच म्हणणं आहे की पोलीस पाटील यांना तत्काळ निलंबित करा. दरम्यान पोलीस पाटील हे शासनाचे प्रतिनिधी असून सुद्धा त्यांनी वेळोवेळी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असे तक्रार निवेदनात म्हटले आहे. ही माहिती अकोट येथून RN न्यूजचे प्रतिनिधी जफर खान यांनी दिली.